देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना यापुढे मा म्हणणार असल्याचं मंगल प्रभात लोढा, भाजप नेता मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलंय. अमृता फडणवीस यांनी आता माचं म्हणजे आईचं रूप घेतलं असल्याचंही लोढा म्हणाले. तसंच समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याप्रमाणे अमृता फडणवीस यांनी राजकारणातील कचराही साफ करावा असं आवाहन देखील लोढा यांनी केलेलं आहे. लोढा यांच्याद्वारे आयोजित एका उपक्रमात सहभाग घेत असताना अमृता फडणवीस आल्या होत्या आणि त्यांच्या बाबतीत बोलताना लोढा म्हणाले की अमृता फडणवीस या आता त्यांच्यासाठी मा आहे. अर्थात मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याचा अर्थ अमृता फडणवीस यांनी राजकारणात सक्रिय व्हावं या दृष्टीने आहे का याचीही चर्चा सुरू झाली. कचरा बीचचा कचरा साफ करता हे अतिशय चांगला काम आहे, पण त्याशिवाय महाराष्ट्राची राजनीतीमध्ये जी घाण आलेली आहे त्याच्यासाठी पण तुम्ही पुढाकार घ्यावा आणि महाराष्ट्राची राजनीती पण स्वच्छ करावा असा सर्वांच्या विनंती मी आपल्या विनंती करतो. डीव्हीएल फाउंडेशनची सर्वे सर्वा अमृताताई आता एक माचा रूप घेतलेला आहे, त्यांचे पुढे जे काम होत आहे मुला मुलीसाठी त्यांचे आजपासून त्याने मॅम अमृता नाही मी त्याने मा अमृता असा संबोधणार आहे. Oh, 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 o